फोड़ा ना एक एक से साबुत आलू डालो या पावसावर आताच सादर केली होती की साबुदा भारी आहे बहुत बोलत भारी हां खाल्ल्यानंतर सुद्धा तो पपडी खातोय तर बस ठीक आहे। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये। आणि आज ब्लॉग ची सुरुवात झालेली आहे ती पन्नू पासून। पन्नू शाळेतून येता येता पाहते सायकल एवढी महागडी सायकल आणि याची चेन पडलेली आहे आता। अरे थांब, अरे तर आता खूप जोरदार म्हणजे मस्त पाऊस सुरू आहे आणि मी आणि आशिष जातोय आता फिरायला पावसाचा आनंद घ्यायला। आमच्या पुसद शहरातील पाऊस तुम्हाला दाखवतो आम्ही कसं वातावरण आहे ते। तुम्ही वातावरण पहा आणि तुम्हाला थोडं थोडं दिसत असणार की रिमझिम रिमझिम पाऊस सुरू आहे। बसली का चेन? हो बसली बसली। पन्नू आपले व्लॉग्स रोज पाहत असतो, कसे वाटतात तुला? एक नंबर आहे। एक नंबर आहे ना, मग लाइक करा, सब्सक्राइब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पे फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती। तर आता आशिष येतच असेल, चल बाय पन्नू। बाय बाय बाय। शाळेचे दिवस आहेत आणि मुलं आहे ना भिजत भिजत येतात। हे चेन पडायची खूप दिवसापासून म्हणजे आधीपासून खूप परेशानी होती चेन पडली तर, आणि लागतं पण इतक्या जोरात ना तर विचारू नका। आधी तरी मोठ्या सायकल असायच्या। तर आता थोड्याच वेळात आशिष येणार आहे इकडे। ए चल जा घरी, या ना माझ्या मागे मागे, चल 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 घरी। तर आशिष आता थोड्याच वेळात येत असणार, तो अब हम जाने वाले काही और घुमने को। तर तुम्हाला आम्ही दाखवू कुठे कुठे जातो ते, आम्ही तुम्ही पूर्ण ब्लॉग पाहत राहा। जाधव इथे आलेले आहेत, आधीपासूनच आपली वाट पाहत आहे। ते पाय या डवाच्या पलीकडे जो आहे तो आशिष आहे आणि डवाच्या अलीकडे जो आहे तो मी आहे। अरे कहना क्या चाहते हो? तर आता आम्ही चाललो आहोत निसर्गरम्य पुसद शहराचा आनंद घेण्याकरिता। आनंद कसा घेणार हो हे पाय, असे रस्ते असल्यावर काय आनंद घेणार, कोण कधी चिखल उडवून जाईल काय सांगता येत नाही। हो आशिष देखा अपने लापरवाही का नतीजा। चला कुठेतरी जाऊ आपण आता छान आमच्या फेवरेट ठिकाणी नेतो तुम्हाला। आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर्स दोन आणखी भेटलेले आहेत आणि कुठ चाललंय तुम्ही? त्याने कधी पुण्य केलंच नाही, दुकान समोर वर सकाळी नाही तर काल टाकला होता मी। गजब बेइज्जती है ते पाहे। आपले सबस्क्रायबर्स आहेत आणि खेळाडू सुद्धा आहेत आमचे व्हॉलीबॉलचे। कुठ चाललंय तुम्ही फिरून म्हणजे कुठे कशा जाता? ठीक आहे ठीक। अच्छा कॅपराऊन इंजिनिअरिंग, आता हा इंजिनियर होणार भावी इंजिनियर आणि तो आहे आधीपासूनच। तर आता आम्ही सुद्धा चाललो फिरायला, आम्ही चाललो बस बस निसर्गाचा आनंद घ्यायला रिमझिम रिमझिम पावसात। चला तर आता आम्ही आलेलो आहोत आमच्या पुसद नदीवर, आमच्या पुसदची काय म्हणतात रे त्याला पाहिजे पण रात्रभरापासून पाऊस असून सुद्धा काहीच नाही झालंय, ते धरणच भरलं नसणार। पण पुसद नदीवरच्या या पुलावर आहे ना पाणी खूप साचलेलं आहे, त्यामुळे इथून जाताना हळूवार जा। बांधकाम फार उत्कृष्ट दर्जाचं, बांधकाम उत्कृष्ट दर्जाचं आहे। नाही आमचा मार्केट मच्छी मार्केट, इथे मासे वगैरे विकायला येतात, पाहा केवढा मासा। तर आता आम्ही चाललेलो आहोत वरुडला, आमचं फेवरेट ठिकाण आहे तिथे नाश्ता करायचं। तिथे आता आम्ही चाललेलो आहोत साईबुदा आमची वाट पाहत आणि आपल्याला तिथे झाड सुद्धा घ्यायचं आहे, नर्सरीमध्ये आपण झाड सुद्धा पाहून घेऊ। हे आहे माझं कॉलेज, या कॉलेजचा एक स्पेशल ब्लॉग बनवणार आहोत आपण। आमच्या आठवणी आहेत या कॉलेजमध्ये बऱ्याचशा आणि इकडे या कॉलेजचा स्टडी सर्कल आणि हे आहे आमचं कॉलेज पीएन कॉलेज। पूर्वी लोकांचं स्वप्न असायचं इथं शिकायचं, म्हणजे तेवढा एवढा मोठा पटांगण आहे इकडे सगळा कॅम्पस। आमच्या तीन पिढ्यांचं कॉलेज आहे खरंच, आमच्या वडिलांपासून आजोबा। तर आम्ही इथे हे करणार आणि हा पुतळा आणि पुढे आहे तो आता वरुड। तर जोरदार पावसात आम्ही पोहोचलेलो आहोत आता वरुडच्या नर्सरीमध्ये आणि इथे आता आम्ही झाड पाहणार आहोत। साईबुदांना तुम्ही तर ओळखता ज्यांनी आपल्या घरचं काल झाड कापलं,
आता ते आपल्याला एक नवीन झाड घेऊन देणार आहेत. म्हणजे आपण इथे पाहू, फार सुंदर नर्सरी आहे बरं. इकडे वरुड येते आहे ही, पुसत वरून काही अंतरावर. ए चल ना आशिष, तो बा तो आशिष जाधव आहे ना तिकडे लपलेला आहे. ए चल चला तर आपण नर्सरी पाहू. हे पा हे नर्स, हा नर्सरीचा ॲड्रेस आहे. पुसत परिसरातील प्रत्येक लोक इथे येऊ शकतात. फार सुंदर झाडे मिळतात, विविध प्रकारची झाडे इथे मिळतात. तर आपण पाहूयात, फार सुंदर आहे नर्सरी. मी तुम्हाला पूर्ण नर्सरी दाखवतो. चला आशिष जाधव. आणि यामध्ये आहेत मासे. मासे गेलेत, ते रंगीबेरंगी मासे होते यात. आता आपण इकडे जाऊ. पा इकडे बरेचसे झाडे आहेत. साहेबुदा कोण सा लेने का आपने? आपने को छोटा सा होना ऐसा, मतलब वो जगह पे लग्न होना वैसा. आपली हिंदी म्हणजे गुलाबी हिंदी आहे, त्याच्यामुळे गुलाबी हिंदीचा तुम्ही मान सन्मान राखा. कैसा धरपकड कर रे, इधर उधर भाग रे, वैसा बापको मासे का. चल तशी हिंदी आहे, बाकी ती सुंदर आहे. पाऊस एकतर कसाच कमी होत नाही, रिमझिम रिमझिम सुरूच आहे, तेवढा जोरदार नाही. पण किती सुंदर सुंदर फुलांचे झाडं आहेत पा. कोण सा फल, फल का नाही तो ऐसा छावा नाही होना, ऐसा ज्यादा भी बड़ा नाही, वो घर को धोका नाही होना, ऐसा. साहेबुदा आपल्याला तसं एखादं रोप दाखवणार आता. साहेबुदाला त्याचं पूर्ण ज्ञान आहे, त्याच्यामुळे आपण इकडे आलेलो आहोत. वो उनको पता रहता ना, वो कोई भी आगे रहे. चल ये वाला, ये ऐसा नहीं, इतना इतना होने को ना ऐसा बड़ा नहीं, ये बहुत बड़ा होगा. मैं आता एक झाड़ घेतलेला आहे, हे चाललेले आहेत. ओ काका आम्हाला चिकूचं दाखवा ना. कोणते तुम्ही नाही दाखवत का? आओ इधर फिर. हे इथे सगळं स्लिप होतो होता होता. आम्ही साहेबुदा तर कुठे पण स्लिप होता तस होत नाही का? कोणतं? अच्छा चला आपण इकडे पुढे जाऊत. आता इकडे चिकूचं झाड आहे. चिकूचं झाड जास्त मोठं होत नसतं, गोल राऊंड होतात. हा तर त्याच्या खाली आहे ना, आपने को छाव भी मिलेगी उसके नीचे. तर ते तेवढं आपण घरात लावू शकतो. तिथे किधर आहे फणस? बहुत बड़ा होता फणस. क्या बात कर रहे, फणस का पेड़ कितना बड़ा रहता? नहीं ना, फिर भी वो बहुत बड़ा होता, आराम से जाओ. ये सर्कस ही है, आराम से. कहाँ है चीकू? ये है ना चीकू. खूप स्लिप होता इथे. हे आहेत चिकू. ये लिंबू का आहे का साहेबुदा? सगळे लिंबू. लिंबू का नाही होणार आपण को. चिकू का अच्छा आहे. चिकू का आहे ना घेरा ऐसा गोल होता, देखो है की नाही? हा वो आहे, वो आहे. ते आहे चिकूचं झाड. उधर से जाना पडेगा. तर हे आहे चिकूचं झाड. आता हे आपण लावायचं की नाही हे तुम्ही मला सांगा कमेंट बॉक्समध्ये, की आपल्याला लावायला पुरेल की नाही. कारण आपल्या घराला सुद्धा नुकसान व्हायला नको, नाहीतर मग परत वृक्ष तोड करावे लागेल आपल्याला. तर त्यामुळे आत्ताच विचारपूर्वक आपण लावूयात. जांबू, हे जांबू का अभी तोडे? जांबू का तो तोडे अभी, अभी जांबू का तोडे तो इसलिए तो दुसरा लगा रहे ना. हे चिकून, हे इकडे पा, इकडे पूर्ण शेती आहे मागे. इतकं सुंदर असं वातावरण आहे. हा पा हा जांबू, हा जांबाचं झाड आहे. जांबूळ, जांबूळ नाही जांब, जांबाचं वेगळं, जांब वेगळं, जांबूळ नाही वेगळं. चला तर ते आपण पाहू आता घ्यायचं ते कितीला असतं त्याचे रेट वगैरे ठरवून. आशिष जाधव तिकडे आधी पोटोबा नंतर विठोबा असा त्यांचा प्रकार सुरू आहे. तिकडे आपण जाऊ. त्याच्यासोबत सुंदर असा अशी सेल्फी घ्यायला आहे. साहेब उद्या असा फोटो निघालेंगे का? असे कसे दिसत आहोत आम्ही?
किती आहे भाव तुम्ही सांगा ना, तुम्हाला माहित असणार ना. चिकूचा भाव काय? इकडे हे कशाचे आहे तो? येळू गुंडा बांबू. चिकू चिकूचा भाव काय? अडीचशे रुपयाला. बर चिकूचं झाड केवढं होत? किती मोठं होत? किती मोठे होतात ते? आणि ते होते केवढं मोठे? केवढं होते? मोठं चांगलं होते. किती तरी चांगलं म्हणजे किती? एवढं बुड होते. केवढं? 60 वर्ष आयुष्य झालं. बापरे बा. तेवढं मोठं नाही. आपल्याला केवढं पाहिजे माहित आहे का? एवढं असं आणि असं घेरा फक्त असा. मग कट करायचं वरून. मग ते खाली मुळे वाढतात का त्याचे? हो वाढते. घेऊन जा 900 रुपये. 900 रुपयाचं? आणि ते तेवढं आणखी किती मोठं होते? ते जास्त मोठं होत नाही. लिंबाच्या झाडा एवढं होते का? नाही जास्त. कट वर कट करायचं दरवेळेस. वरती कट केलं खाली मुळ वाढणार नाहीत. मुळ वाढत राहतात का? तसं नाही पाहिजे हो. चांगलं असं चिकूचा फरदळ झाड कसे असले झाड वरून कट केल्या खाली मुळे जे वाढणार आहे त्याच्या जेवढ्या वाढत तेवढ्या. अच्छा बरं. मग आता विचार करावा लागेल या गोष्टीवर आपल्याला. आहे की नाही साहेब ना? बघू चला. हो हो. ए हा आहे चाफ्याचं झाड. चाफा बोले ना चाफा चाले ना ही कविता होती आम्हाला एक. चाफा काही करे ना काय काय होतं ते आता विसरलो कविता मी. तुमने कौन सी शायरी बोली साहेब उदा? एक बार बोलो. बारिश तू इतना मत बरस की वो आ ना सके. एक शायरी या पावसावर आताच सादर केली होती की साहेब उदा बारी वो बोलो तो. अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है. बारिश हाँ तू ए बारिश हाँ ये बारिश तू इतना ना बरस की वो आ ना सके. वो आने के बाद इतना बरस कि वो जा ना सके. अशी आमची परिस्थिती झाली. साहेबुद शायर आहेत. चला आम्ही आलेलो आहोत तिथे. हे पाहे आशिष जाधव यांनी गुपचूप खाल्लेले आहेत. आता आम्ही सुद्धा खाऊ पाणीपुरी. तुझ्याकडून आहे की काय? खरं? चल ये चल आव साहेबुद धीरे भावा. इथे कब्जा जमवलेला आहे आणि साहेब उदा आता सगळी विक्री करून पुरा नफा तोटा तुम्हारे पास ही क्या साहेब? पुरा नफा तोटा तुम्हारे लेंगे की क्या? काय काय प्लेट आहे भावा? 10 रुपये. चल बरं आहे. शहरापेक्षा स्वस्त आहे. लो फिर बेचो ना लो ना फोडो ना एक एक से. साहेब उदा आलू डालो उसमें. प्याज है वो आलू नहीं. साले को बम से उड़ा दूंगा एक बार हाथ में आ जाए तो. साहेब उदा आलू और प्याज सा पर समझ खाल्लं पण. वाह दे रे भाव आम्हाला. चल आजचा असा हा ब्लॉग. आता आमचं झालेलं आहे सगळं कामं वगैरे ताटोपले. आम्ही नर्सरीतून झाड पण पाहिलं पण आम्हाला ते काही वेळ मिळालं नाही. आता असा आशिषने खूप काही खाल्ल्यानंतर सुद्धा तो पपडी खातोय. तर तू बरं ठीक आहे. लोक जिंदा मत छोडो सालो. हम कोई मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है. लवकरच भेटू पुढच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. थांबे पुढच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर तोपर्यंत आम्ही पपडी वगैरे खातो आणि आता आम्ही जाणार आहोत घरी. तर लवकरच भेटू. तुम्ही चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा.